गुड मॉर्निंग टू ऑल. सो इन दिस लेक्चर वी विल डिस्कस अबाउट लेबोरेटरी ऑर्गेनाइजेशन फॉर प्लांट टिश्यू कल्चर. सो इन लास्ट लेक्चर वी हैव सीन व्हाट इज मीन बाय बायोटेक्नोलॉजी. ओके, व्हाट आर द टू डिफरेंट फेजेस ऑफ बायोटेक्नोलॉजी. ओके, दैट इज ट्रेडिशनल बायोटेक्नोलॉजी एंड एडवांस्ड बायोटेक्नोलॉजी. ओके, so in this lecture we will see the part of biotechnology, that is plant tissue culture. Okay, so first of all we will see the laboratory organization for plant tissue culture. Okay, tar plant tissue culture sathi laboratory organization kasa pahije, tya sathi lab chi requirement kay kay ahe. Okay, what are the different type of instrument which are used in plant tissue culture. Okay, so first the plant tissue culture. First of all, we will see what is mean by plant tissue culture. Okay, so plant tissue culture. Okay, म्हणजेच काय की प्लांटचं जे टिश्यू असतो, टिश्यू मीन्स आपल्याला माहिती आहे की ग्रुप ऑफ सेल्सपासून बनलेलं जे टिश्यू, आणि त्यांचं आपण काय करतो, कल्चर करतो, म्हणजे आपण त्याचं प्रोपोगेशन मल्टिप्लिकेशन करतो, कल्चर करतो, ग्रो करतो आपण एक पर्टिक्युलर मीडियावरती, त्याला काय म्हणायचं, प्लांट टिश्यू कल्चर. आता हे कल्चर म्हणजे काय असतो, कल्चर इज अन न्यूट्रियंट मीडियम. ओके, सॉरी, त्याच्यासाठी सॉरी कल्चरसाठी जे मीडिया लागतो ते मीडिया काय असतो, तर मीडिया ह्याच्यामध्ये काय असतो, न्यूट्रियंटचं मिक्सचर असतो. ओके, कुठले कुठले न्यूट्रियंट्स असतात त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये असते प्लांटला लागणारे न्यूट्रियंट्स. ओके, त्यामध्ये मॅक्रो न्यूट्रियंट्स असतील, मायक्रो न्यूट्रियंट्स असतील. ओके, त्यानंतर काही व्हिटॅमिन्स असतील. ओके, त्यानंतर त्यामध्ये शुगर ॲड केलेला असतो. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके, मीडिया कसं बनवायचं, हाऊ टू प्रिपेअर मीडिया फॉर द प्लांट टिश्यू कल्चर. ओके, सो प्लांट टिश्यू कल्चर हॅज बीन अ बुमिंग फील्ड ऑफ सायन्स ओवर द लास्ट फ्यू डिकेड्स. बुमिंग म्हणजे खूप त्याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, प्लांट टिश्यू कल्चरमध्ये म्हणजे इम्पॉर्टंट फील्ड झाला तो, कारण प्लांट टिश्यू कल्चरचे भरपूर असे प्लांट्स सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केले की जे कमर्शियली इम्पॉर्टन्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल, कमर्शियली म्हणजे बनाना, केळी, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी लागवड केला जातो, पोमग्रेनेट आहे, बनाना आहे, टीक आहे, ओके, शुगर केन आहे. ओके, असे वेगवेगळे प्लांट्स लार्ज स्केलमध्ये डेव्हलप केलं. ओके, विद इन म्हणजे आपल्याला एखाद्या छोट्याशा जागेमध्ये आपल्याला ते करता येऊ लागलं लोकांना, त्यामुळे एक बुमिंग एरिया झाला. ओके, त्यानंतर ते काय असतो, प्लांट टिश्यू कल्चरपासून बनवलेलं जे प्लांट्स असतो ते डिसीज फ्री प्लांट असतो. ओके, त्यामुळं लास्ट फ्यू डेकेड्स म्हणजे 30-40 वर्षापासून ह्याच्यामध्ये काय लोकांनी नवीन नवीन टेक्निक्स डेव्हलप केल्या. ओके, प्लांट टिश्यू कल्चरच्या वेगवेगळ्या जे काही रेअर प्लांट्स आहेत त्यांचंसुद्धा प्लांट लोकांनी प्लांट टिश्यू कल्चर्स करायला सुरुवात केलं. ओके, त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी. सो नाउडेज इज इट्स नॉलेज इज सो रेडिली अवेलेबल दॅट एनी वन विथ जेन्युइन इंटरेस्ट कॅन डू इट. म्हणजे कोणाला जर इंटरेस्ट असेल ह्याच्यामध्ये, तर कोणीसुद्धा ह्याच्यामध्ये प्लांट टिश्यू कल्चरचा एखादा स्वतःचा एक बिझनेससुद्धा चालू करू शकतो. सो इन अ लाँग रन इट कॅन जनरेट अ इनॉर्मस फायनान्शियल रिटर्न. लाँग रनला हे तुम्हाला भरपूर फायनान्शियल रिटर्न देतो, कारण तुम्ही एक छोट्याशा रूममध्ये तुम्ही हजारोच्या पटीनं तुम्ही काय करू शकता. फॉर एक्झाम्पल 20x20 रूम असेल त्यामध्ये तुमचं, तर त्यामध्ये तुम्ही हजार क्वांटिटीमध्ये तुम्ही ते प्लांट डेव्हलप करू शकता छोट्याशा जागेमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, ओनली हॅव टू प्रिपेअर मीडिया, यू रिक्वायर ग्लासवेअर, ओके, कंट्रोल टेम्परेचर, लाईट सिस्टीम अँड अदर टेक्निकल थिंग्स विच आर रिक्वायर्ड फॉर द प्लांट टिश्यू कल्चर. मग तुम्हाला तेवढ्याच जागेमध्ये आपल्याला हजारोनं ग्लासवेअरमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब असेल किंवा तुमचं ग्लास बॉटल असेल त्याच्यामध्ये भरपूर असे काय प्लांट्स आपल्याला डेव्हलप करता येतो. ओके, सो द फर्स्ट स्टेप इज टू सेटअप अ टिश्यू कल्चर लॅबोरेटरी. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतो, हे बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी आपल्याला एक टिश्यू कल्चर लॅबोरेटरी पाहिजे. ओके, तर हे जे लॅबोरेटरीचं आपण आता डिटेलमध्ये बघतो आहे आपण ऑर्गनायझेशन. लॉट ऑफ यू माईट बी क्युरियस अबाउट हाऊ यू कॅन सेटअप युअर ओन टिश्यू कल्चर लॅबोरेटरी. मग ही लॅबोरेटरी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं सेटअप करण्यासाठी. सो व्हॉट आर दी रिक्वायरमेंट्स, सो व्हॉट इक्विपमेंट्स डू यू नीड टू हॅव डिफरंट टेक्निकल इक्विपमेंट्स. सो व्हेअर यू नीड टू बी केअरफुल वाईल प्लॅनिंग अ सेटअप. ओके, सो इन दिस लेक्चर वी विल सी डिफरंट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड डिफरंट टाईप ऑफ रिक्वायरमेंट कंडिशन्स.
सो टिश्यू कल्चर प्लांट्स आर क्वाइट यूजफुल. ओके, मगाशी तुम्हाला सांगितलं की टिश्यू कल्चर प्लांट्स हे काय आहेत, डिसीज फ्री प्लांट्स असते, त्यामुळे दे आर क्वाइट यूजफुल बिकॉज दे आर युनिफॉर्म इन साईज. आपण त्यांना एक टेस्ट्यूबमध्ये पर्टिक्युलर प्रत्येक प्लांट्स आपण प्रत्येक एका स्टेजला प्रत्येकाला ग्रो करतो म्हणून ते युनिफॉर्म साईज तुम्हाला भेटतो. अँड यू कॅन ऑप्टेन हाय क्वालिटी प्लांट्स इन रिलेटिव्ह टू शॉर्ट ड्युरेशन, म्हणजे छोट्याशा ड्युरेशनमध्ये एक महिन्यामध्ये आपण त्याच्या छोट्याशा टिश्यूपासून कॅलसपासून आपण काय करू शकतो, प्लांट आपण डेव्हलप करू शकतो. ओके, त्यानंतर डिफरंट बिझनेसेस कॅन प्रॉफिट फ्रॉम प्लांट टिश्यू कल्चर इन इनोव्हेटिव्ह वेज. ओके, सो आता आयडियल टिश्यू कल्चर लॅबोरेटरी शूड हॅव दी बिग रूम इन जनरल लॅबोरेटरी. ओके, त्याच्यामध्ये काय काय असतो लॅबोरेटरीमध्ये, आपल्याला एक छोटासा एक जनरल लॅबोरेटरी पाहिजे. जनरल लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला तुमचं सिटिंग अरेंजमेंट असेल, त्यामध्ये प्लांट कलेक्शन तुम्ही करून आणलेलं बाहेरचं असेल आणलेलं की जे ज्याचं तुम्ही काय करणार आहे कल्चर करणार आहे, त्याच्या लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही प्रपोगेट करणार आहे ते आहे. तुमचं कल्चर रूम की जे ॲक्च्युअली तुम्ही जे काम करणार आहात, ओके, त्याला म्हणायचं कल्चर रूम. त्यानंतर नेक्स्ट आहे असेप्टिक रूम. ओके, असेप्टिक म्हणजे म्हणजे तिथं तुमचं शूजसुद्धा आपण आतमध्ये कोणाला अलॉड नसते घालायला वगैरे. ओके, त्यामध्ये तुम्हाला ॲप्रोन वगैरे घालून वगैरे मास्क घालून त्या ठिकाणी काम करायचं असतो, त्याला म्हणायचं असेप्टिक रूम की जिथं बॅक्टेरिया फंगल स्पोर आतमध्ये जाऊ नये म्हणून जे काही प्रिकॉशन घेतलं जातं असेप्टिक रूम त्याला म्हणायचं असेप्टिक रूम. ओके, आतमध्ये एंट्री करायचं असेल तर तुम्हाला बॉडीला सॅनिटाईज करावं लागतं कम्प्लीट सॅनिटायझरने वगैरे, म्हणजे जेणेकरून तुमच्या बॉडीवरचे जे काही बॅक्टेरियाज फंगल स्पोर असतील तर ते आत त्या रूममध्ये जाणार नाही. जसं की ऑपरेशन रूम असतो त्या टाईपचा असेप्टिक रूम असतो. सो फॉर एनी टिश्यू कल्चर लॅब, ओके, आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. सो एनी टिश्यू कल्चर लॅब देर आर सर्टन बेसिक रिक्वायरमेंट ऑर फॅसिलिटीज दॅट यू नीड टू इन्स्टॉल फॉर इफिशियंट फंक्शनिंग अँड एक्सपेरिमेंट. ओके, चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी, ओके, ते चांगल्या पद्धतीनं काम करणं म्हणजे प्लांटची ग्रोथ होण्यासाठी, इफिशियंट प्लांटची ग्रोथ होण्यासाठी, चांगलं एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला काय लागतो चांगल्या पद्धतीचं, यू नीड अ गुड लॅबोरेटरी. ओके, सो इन दॅट वी यू नीड क्वारंटाईन एरिया. क्वारंटाईन एरियामध्ये आपण काय म्हणजे काय आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाईडमध्ये. वॉशिंग एरिया त्याच्यामध्ये पाहिजे पहिल्यांदा गोष्टी. ओके, वॉशिंग एरियामध्ये तुमचं ग्लासवेअर ग्लासवेअर तुम्ही जे टिश्यू कल्चरमध्ये यूज करणार आहात, त्यानंतर फोरसेप तुम्ही यूज करणार आहे, पेट्री प्लेट्स त्या ठिकाणी यूज करणार आहे, त्याचं वॉश करण्यासाठी त्याचं काम झाल्यानंतर ते वॉशिंग एरिया पाहिजे तुमचं. किंवा तुम्ही एखादं प्लांट मटेरियल बाहेरून कलेक्ट करून आणला त्याला पहिल्यांदा वॉश करावा लागतो, त्यावरती असणारे बॅक्टेरिया सगळं फंगस स्पोर वगैरे ते सगळे वॉश करावा लागतो, त्यासाठी वॉशिंग एरिया पाहिजे तुम्हाला. नंतर मीडिया प्रिपरेशन एरिया, मीडिया तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी जे प्लांट ज्याच्यावरती तुम्ही ॲक्च्युअली ग्रो करणार आहे त्याला आपण मीडिया म्हणतो, तर ते मीडिया प्रिपरेशन करण्यासाठी एक तुम्हाला छोटीशी एरिया पाहिजे. ओके, असेप्टिक ट्रान्सफर एरिया, तुम्ही ज्या क्लीन केलेलं जे प्लांट मटेरियल आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी असेप्टिक ट्रान्सफर एरिया पाहिजे. ओके, कल्चर किंवा ग्रो रूम्स, ॲक्च्युअली तुम्ही जे आता ते प्लांट मटेरियल टेस्ट्यूबमध्ये टाकून जे ग्रो करण्यासाठी ठेवणार आहात, लाईट वगैरे लाईटिंग सिस्टीम वगैरे करून कंट्रोल टेम्परेचर करून, त्याला म्हणायचं ग्रो एरिया, ग्रो रूम किंवा कल्चर रूम. त्यानंतर मग फायनल आहे तुमचं डाटा कलेक्शन एरिया. ओके, आता वन बाय वन आपण बघणार आहोत, पहिल्यांदा आपण बघूया क्वारंटाईन एरिया. ओके, सो दिस इज दी शॉर्ट लॅबोरेटरी ऑर्गनायझेशन, छोटासा एक मॉडेल तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे, तुमचं फर्स्ट ऑफ ऑल हे वॉशिंग रूम आहे. वॉशिंग रूममध्ये तुम्ही ह्या ठिकाणी ह्या कट्ट्यावर इथं बेसिन वगैरे असेल. ओके, नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा स्लाईडमध्ये आहे. ओके, त्यानंतर तुमचं हे मीडिया रूम, ह्या ठिकाणी तुम्ही मीडिया वगैरे बनवू शकता आहे. ओके, हे ऑटोक्लेव वगैरे यूज करून. त्यानंतर तुमचं हे कटिंग रूम, तुम्ही आणलेलं बाहेरचं प्लांट त्याला कट वगैरे करायचं असेल छोट्या छोट्या पीसेसमध्ये वगैरे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि ॲक्च्युअली हे तुमचं हे लॅबमध्ये कल्चर रूम की जिथं तुम्ही हे प्लांट वगैरे ग्रो करणार आहे. ओके, सो दिस इज द मीडिया प्रिपरेशन रूम. हे काय आहे मीडिया प्रिपरेशन, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागतो, हे वेईंग बॅलेन्स लागतो, तुमचे हे रिक्वायरमेंट केमिकल पावडर एखादं असेल, न्यूट्रियंट्स असतील बॉटल वगैरे केमिकलच्या वगैरे, त्यानंतर पी एच मीटर वगैरे असेल, पी एच पे कारण ते मीडियाचं पी एच तुम्हाला काय करावं लागतो कंट्रोल करावं लागतो. त्यानंतर ना हे काय आहे हीटिंग सिस्टीम, म्हणजे मीडिया गरम करण्यासाठी वगैरे पोर. ओके, सुरुवातीला त्याला करावं लागतो ग्लासवेअरला वगैरे. ओके, हा आहे ओव्हन. ओके, त्यानंतर ना बाकीच्या काही इन्स्ट्रुमेंट, हे काय आहे जनरल हे मीडिया प्रिपरेशन रूम, असा एक छोटासा तुमचा रूम पाहिजे मीडिया प्रिपरेशन करण्यासाठी. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला ऑटोक्लेवसुद्धा लागतो. ओके, ह्या ठिकाणी हा ऑटोक्लेव आहे. ओके, नेक्स्ट हा आहे वॉशिंग रूम, की तुम्ही सगळं काम झाल्यानंतर ह्या ठिकाणी असं बेसिनमध्ये वगैरे तुम्ही सगळे ग्लासवेअर
कोर सेप तुम्हाला व्हॉट एवर द इंस्ट्रुमेंट ऑर ग्लासवेअर यू हॅव यूज्ड ड्युरिंग द प्लांट टिश्यू कल्चर, सो यू नीड अ सेपरेट वॉशिंग रूम ओके फॉर दॅट पर्पज. ओके हा वॉशिंग रूम आहे, असं वॉशिंग रूम तुमच्याकडे पाहिजे. ओके तर ॲक्च्युली दिस इज अ वर्किंग एरिया. ओके म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी प्लांट सगळं हे ग्लासवेअरमध्ये शिफ्ट करणार आहात ओके किंवा ॲक्च्युअली इनॉक्युलेशन तुम्ही करणार आहात. इनॉक्युलेशन म्हणजे छोटासा प्लांट पीस तुम्ही त्या प्रिपेअर्ड केलेल्या कल्चर मीडियामध्ये तुम्ही इन्सर्ट करणार आहे त्याला ग्रो करण्यासाठी, त्याला म्हणायचं इनॉक्युलेशन. ओके तर हे इनॉक्युलेशन, तर हा लॅमिनार एअरफ्लो आहे ओके, हा ग्लासचा विंडो आहे, हा सुद्धा ग्लासचा विंडो, हा ॲक्च्युअली जो इन्स्ट्रुमेंट आहे तो लॅमिनार एअरफ्लो. ओके त्यानंतर हे तुम्हाला स्टँड वगैरे त्या ठिकाणी तुमचं मीडिया वगैरे शिफ्ट करण्यासाठी मूवमेंट करण्यासाठी वगैरे. तर हे ॲक्च्युली काय आहे, हे वर्किंग एरिया आहे ओके, ज्या ठिकाणी तुम्ही ह्या समोर हा हा मोठा लॅमिनार एअरफ्लो आहे, कारण ह्या हा इंडस्ट्रीमधला हा फोटोग्राफ आहे, हा तुमचा लॅबोरेटरी छोट्याशा लॅबोरेटरीमधला हा फोटोग्राफ आहे, छोटासा एकच हा लॅमिनार आहे, लॅमिनार एअरफ्लो ओके. ह्याच्यामध्ये यू व्ही सिस्टीम वगैरे सगळं असतो, त्यामध्ये वरून हा फॅन असतो, म्हणजे हे बॅक्टेरिया काम करताना हे आतमध्ये येऊन फॅनचं ते वारा सगळं बाहेर येतो एअरफ्लो सगळं ओके. सो हा इंडस्ट्रीमधला फोटोग्राफ आहे, समजलं. काही काही इंडस्ट्रीज आहेत की स्पेशालिटी प्लांट टिश्यू कल्चरवरती फोकस करते, त्यांचा मेन बिझनेस असतो प्लांट टिश्यू कल्चर. शेतकऱ्यांना ओके जे जे प्लांट टिश्यू कल्चरचे प्लांट ज्यांना इंटरेस्ट आहे लावण्यासाठी त्यांना ते अवेलेबल करून देतात ओके. हे ॲक्च्युअली हे काय आहे, कल्चर रूम, दिस इज द कल्चर रूम. ह्या ठिकाणी फोटोग्राफ हे लाईटिंग सिस्टीम वरून लावलेलं आहे ओके, एवढा लाईट सिस्टीम आणि कंट्रोल टेम्परेचर, त्या ठिकाणी ए सी वगैरे लावून त्या ठिकाणी टेम्परेचर त्या ठिकाणी काय केला जातो, 25 degrees टेम्परेचर त्या ठिकाणी कंट्रोल केला जातो ओके. अशा पद्धतीने एक छोट्याशा रॅकमध्ये आपण मल्टिपल नंबर ऑफ कॉपीज प्लांट आपण ग्रो करू शकतो. बघा एवढ्याशा छोट्याशा रॅकमध्ये आपण कमीत कमी 200 प्लांट, म्हणजे एका रॅकमध्ये 1000 पुढं आपण प्लांट आपण ग्रो करू शकतो छोट्याशा रॅकमध्ये ओके. आता फर्स्ट आहे काय आपण रिक्वायरमेंट, म्हणजे क्वारंटाईन एरिया. क्वारंटाईन एरियामध्ये काय आहे, दिस एरिया इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन कमिंग फ्रॉम अस ऑर म्हणजे ह्युमन. क्वारंटाईन एरिया म्हणजे बाहेरचं कंटॅमिनेशन, बाहेरनं एखादं लॅबोरेटरीमध्ये आत कोणी आत येत असेल तर त्यांच्या येताना त्यांच्या हातावरचं असेल किंवा त्यांच्या बॉडीवरती असणारे बॅक्टेरियाज वगैरे असतील तर ते बॅक्टेरिया परत लॅबोरेटरीमध्ये येऊ नये म्हणून ते क्वारंटाईन एरिया असतं, पहिल्यांदा त्यांना सॅनिटाईज करण्यासाठी वगैरे ओके. सो इट कॅन बी प्रेझेंट ओनली इन द बिगिनिंग ऑफ लॅब ओके. हा क्वारंटाईन एरिया सुरुवातीला जिथं लॅब सुरुवात होती, एंट्री होती, त्या ठिकाणी ते फर्स्ट एरिया जे असते ते क्वारंटाईन एरिया किंवा क्वारंटाईन लॅब, ते छोटासा रूम. सो बोथ इन द बिगिनिंग ऑर एक्झिट ऑफ द लॅब, एक्झिटला सुद्धा तुम्ही करू शकता किंवा बिगिनिंग, सगळ्यात महत्त्वाचं बिगिनिंगला असतो एंट्री लॅबोरेटरी प्लांट टिश्यू कल्चरच्या. सो दिस एरिया इज प्रायमरली फॉर यू टू चेंजेस ड्रेस शूज, त्या ठिकाणी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये ॲक्च्युअली यूज करणारे शूज वेगळे आणि ड्रेस वेगळे आणि तुमचं सिव्हिल ड्रेस वेगळे, त्या ठिकाणी तुमचं चेंजिंग रूम वगैरे असेल सगळे ड्रेस वगैरे ओके शूज चेंज करण्यासाठी. देअर शूड बी अ सेपरेट शूज अँड लॅब कोट ओके, जे व्हाईट कलरचं जे ॲप्रोनसारखंच तो लॅब कोट, जे फक्त टिश्यू कल्चर म्हणजे वर्किंग करताना आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं वर्किंग एरिया व्हाईट कलरचं कोट ओके, त्या ठिकाणी सगळं चेंजिंग रूम असतो हा सॅनिटाईजमध्ये फॉर यू टू यूज इन द लॅब. नेक्स्ट आहे वॉशिंग एरिया आपण बघितलं. आता वॉशिंग एरिया कशासाठी लागतो, जे ग्लासवेअर आपण यूज केले प्लांट टिश्यू कल्चर ते वॉश करण्यासाठी. सो यू नीड दिस एरिया टू वॉश द एक्सप्लांट ओके. एक्सप्लांट एखादं वॉश करायचं असेल, एक्सप्लांट म्हणजे तुम्ही ॲक्च्युली जे प्लांट एक्सप्लांट कशाला म्हणायचं, जे प्लांट तुम्ही टिश्यू कल्चरसाठी यूज करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगलं एखादं झाड बघून मदर प्लांटपासून जंगलातलं एखादं सागवानचं झाड मटेरियल आणलं ओके, फांदी आणली आणि ते तुम्हाला त्याला म्हणायचं एक्सप्लांट, की ज्याच्यापासून त्याचे छोटे छोटे पीस करून ते प्लांट तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो करणार आहात ओके, त्याला म्हणायचं एक्सप्लांट. मग हे एक्सप्लांट सुरुवातीला काय करावं लागतं, पहिल्यांदा सॅनिटाईज करून घ्यावं लागतो, त्याला वॉश करावं लागतो डिस्टिल वॉटरनं, नंतर 70% अल्कोहोलमध्ये किंवा HGCl2 ओके, असे काही सॅनिटायझिंग एजंटमध्ये तुम्हाला लिक्विड सोपमध्ये वगैरे त्याला काय करावं लागतो, वॉश करावं लागतो ओके. सो यू ऑल्सो नीड दिस टू क्लीन ऑल युअर बीकर्स सिलेंडर फ्लास्क, म्हणजे जे ग्लासवेअर्स आपण यूज करणार आहोत, विच यू विल यूज फॉर प्रिपेरिंग मीडिया ऑर मेजरिंग इन्ग्रेडियंट्स. सो दिस एरिया कन्सिस्ट ऑफ लार्ज सिंक अँड ड्रेनेज बोर्ड, ह्याच्यामध्ये सिंक आणि ड्रेनेज म्हणजे काय, बेसिन वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजे. सो दिस एरिया ऑल्सो हॅज असेस टू डिस्टिल्ड वॉटर, ह्याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटरसुद्धा पाहिजे लॅबोरेटरीमध्ये.
कारण तुम्हाला डिस्टिल्ड वॉटरनं सुद्धा काय करायचं, वॉश करायचं. ओके, स्पेस फॉर ड्राइंग दिस दस इट फॅसिलिटेट दी प्रिलिमिनरी क्लिनिंग टू किल दी मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द सर्फेस. म्हणजे प्रायमरी जे आपण जे करतो प्रिलिमिनरी किलिंग करायचं काम, म्हणजे एखादं बाहेरचं आणलेलं मटेरियल किंवा एखादं आपण काम करण्यासाठी आतमध्ये लॅबमध्ये एंट्री करतो, मग आपल्या बॉडीवरचे असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रायमरी बेसिक आपण सगळे आपल्या बॉडीवरचे किंवा प्लांटच्या सर्फेसवरती असणारे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी हे लॅबोरेटरी असतो. ओके, वॉशिंग एरिया असतो. नंतर मीडिया प्रिपरेशन एरिया फॉर प्रिपेरिंग कल्चर मीडिया रेसिप्स अँड फॉर स्टोरेज ऑफ केमिकल्स. मीडिया प्रिपरेशन, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल स्टोरेज, तुम्हाला जे काही मीडिया प्रिपरेशनसाठी जे केमिकल्स लागते. ओके ओके, मीडिया रेसिपी, मीडिया रेसिपी म्हणजे मीडिया करण्यासाठी मायक्रो न्यूट्रियंट्स लागतो, मॅक्रो न्यूट्रियंट्स लागतात. ओके, डिफरंट टाईपचे ते तुमचं ग्लासवेअर आहे. ओके, ग्लासवेअर हे सगळ्या मीडिया प्रिपरेशन रूममध्ये ठेवायचं. ओके, त्यांच्यावर तुम्हाला बसण्यासाठी बेंचेस असेल, त्यानंतर टेबल्स असेल काम करण्यासाठी. दिस एरिया ऑल्सो हॅज अ हॉट प्लेट्स, पी एच मीटर, ह्याच्यामध्ये काय काय असले पाहिजे बघा. ओके, मीडिया प्रिपरेशन रूमचं आपण फोटोग्राफ मागच्या स्लाईडमध्ये बघितलं, त्यामध्ये पी एच मीटर होता, हॉट प्लेट्स होते त्या ठिकाणी, ओव्हन होता, वेईंग बॅलेन्स म्हणजे बॅलेन्स वेईंग करण्यासाठी किती ग्रॅम आपल्याला घ्यायचं प्रत्येक केमिकल्स वगैरे, ते त्याला म्हणायचं वेईंग बॅलेन्स. त्यानंतर वॉटर बाथ असेल. यू कॅन ऑल्सो चूज टू हॅव अ सेपरेट एरिया फॉर मीडिया डिस्पेन्सिंग युनिट, सो विच इज कनेक्टेड टू युअर मीडिया प्रिपरेटर ऑर ऑटोक्लेव. ऑटोक्लेव त्यामध्ये असलं पाहिजे. ओके, ते ऑटोक्लेव करण्यासाठी. ओके, द इम्पॉर्टंट थिंग्स टू नो इज द इक्विपमेंट वी नीड फॉर मीडिया प्रिपरेशन. तर त्याच्यामध्ये काय काय असतो, मॅग्नेटिक स्टरर मीडिया प्रिपरेशन रूममध्ये पी एच ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मॅग्नेटिक स्टरर पाहिजे ते मीडिया चांगलं मिक्स करण्यासाठी. ॲनालिटिकल किंवा टॉप लोडिंग बॅलेन्स पाहिजे. ओके, त्यानंतर पी एच मीटर पाहिजे, रेफ्रिजरेटर पाहिजे आपल्याला. काही काही मीडिया लार्ज क्वांटिटीमध्ये बनायचं असेल तर त्याचं स्टॉक सोल्युशन ऑलरेडी बनवून ठेवा लागतो. जर वेळेला ते मीडिया प्रिपरेशन न करता टाईम कन्झ्युम जातो, त्यासाठी आपण एक महिन्याचं स्टॉक एकदमच बनवून ठेवू शकतो. मग ते स्टॉक बनवलेलं आपण ते फ्रीजमध्ये ठेवा लागतो, अदरवाईज त्याच्यामध्ये फंगस किंवा बॅक्टेरिया ग्रो होतो, कारण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतो. त्यासाठी तुम्हाला रेफ्रिजरेटर लागतो, फ्रीजर किंवा सेपरेट फ्रीजर फॉर स्टोरिंग स्टॉक सोल्युशन. प्लांट हार्मोन स्टोअर करण्यासाठी प्लांट हार्मोनसुद्धा लागतो आपल्याला त्या टिश्यू कल्चरमध्ये. नंतर अदर केमिकल्स, वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी त्या लॅबमध्ये. इक्विपमेंट फॉर स्टरलायझेशन ऑफ मीडिया, ग्लासवेअर इन्स्ट्रुमेंट, त्यासाठी प्रेशर कुकर पाहिजे किंवा ऑटोक्लेव. ओके, हे सुद्धा इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहिजे. नंतर ऑटोमेटेड मीडिया प्रिपरेशन फॉर रिसर्च, मोठा लॅबोरेटरी असेल तर त्या ठिकाणी ऑटोमेटेड मीडिया प्रिपरेशन असतो. त्या ठिकाणी फक्त तेवढं वे करून ते काय करायचं, ते त्या मशीनमध्ये टाकायचं, ते ऑटोमॅटिक मीडिया काय करतो लार्ज स्केलमध्ये. इंडस्ट्रीमध्ये हे सगळं हाताने बनवत नाहीत, कारण मग हाताने बनवलं की त्यांना जास्त मॅनपॉवर लागते, मग खर्च त्याच्यावरती जास्त लागतो. मग त्या ठिकाणी ऑटोमेटेड मशीन वापरतो, जसं की रोबोट वगैरे यूज केला जातो लार्ज इंडस्ट्रीमध्ये सगळं एखादं इन्स्ट्रुमेंटचं सेटिंग वगैरे करण्यासाठी. तर त्या अशा वेळेला मग लार्ज स्केलमध्ये करायचं असेल तर ऑटोमेटेड मीडिया प्रिपरेशन मशीन असतो. त्या ठिकाणी फक्त आपल्याला ते वे करून मीडिया जे रिक्वायरमेंट आहे न्यूट्रियंट्स वगैरे ते फक्त टाकायचे. ओके, सो मीडिया प्रिपरेशन इज अ क्रुशियल स्टेप. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया प्रिपरेशन जर तुमचं चांगलं झालं नसेल तर तुम्ही तुमचं प्लांट काय होणार नाही, ग्रो होणार नाही, तुम्हाला चांगले रिझल्ट्स येणार नाहीत. त्यामुळे हे दिस इज वन ऑफ द क्रुशियल स्टेप, सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट स्टेप आहे. सो यू नीड टू डेव्हलप अ सिस्टीम टू हॅव अ स्टेप बाय स्टेप रुटीन फॉर प्रिपेरिंग मीडिया अँड केअरफुल मेजरमेंट ऑफ द केमिकल्स. त्यामुळे तुम्हाला चांगलं हे मेजरिंग, एखादं न्यूट्रियंट्स घ्यायचं असेल तर त्याचं मेजरमेंट वगैरे चांगलं केलं पाहिजे. ओके, ठीक आहे. जर मेजरमेंटमध्ये चूक झाली तर आपल्याला काय होईल, त्या ठिकाणी मीडिया चांगलं होणार नाही, त्याचं पी एच वगैरे चेंज होईल आणि प्लांटचं रिझल्ट्स चांगले होणार नाही, प्लांटची ग्रोथ होणार नाही. ओके, नेक्स्ट आहे ट्रान्सफर एरिया. ओके, आता ट्रान्सफर एरिया म्हणजे काय, आता आयडियल कंडिशन, इन आयडियल कंडिशन अ सेपरेट रूम शूड बी मेड नेक्स्ट टू द मीडिया प्रिपरेशन. मीडिया प्रिपरेशनच्या पुढचं रूम जे आहे, पहिला आहे कुठला एरिया, सॅनिटायझिंग म्हणजे तुमचं क्वारंटाईन एरिया, नेक्स्ट आहे तुमचं मीडिया प्रिपरेशन रूम, नेक्स्ट आहे त्यानंतर ट्रान्सफर एरिया. ट्रान्सफर एरिया म्हणजे मीडिया डिस्पेन्सिंग युनिट. हाउ एव्हर यू नीड दिस एरिया टू हॅव अ कम्प्लीट स्टरायल कंडिशन. त्यामध्ये काय पाहिजे, हे तुमचं स्टरायल कंडिशन पाहिजे त्या रूममध्ये. ओके, म्हणजे तुम्ही ॲप्रोन घालून किंवा वरचं कोट घालून वगैरे ह्या ठिकाणी एंट्री करायचं आहे, हात तुमचे सॅनिटाईज पाहिजे, बॉडी तुमचं सॅनिटाईज केलेलं पाहिजे.
ओके स्टरल कंडिशन त्याला म्हणायचं. स्टरल याचा अर्थ त्यामध्ये कुठल्या रूममध्ये जास्त हवा गेली नाही पाहिजे, सगळं रूम हे क्लोज्ड असतो त्या ठिकाणी. ओके त्यानंतर ना आपलं बॉडीसुद्धा आतमध्ये एंट्री करणारे सगळे माणसंसुद्धा काय पाहिजे, त्यांचे बॉडी सगळं हातपाय वगैरे स्टरल केलेलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण एखादं सॅनिटायझर वगैरे यूज करून आपलं बॉडी स्टरल करू शकतो. इन ऑर्डर टू ट्रान्सफर एक्सप्लांट, तुम्हाला एक्सप्लांट जर ट्रान्सफर करायचं असेल, एक्सप्लांट म्हणजे काय, आपण बाहेरचं आणलेलं मटेरियल ते काय करायचं, आता आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं, इनॉक्युलेट करायचं आहे, त्याला म्हणायचं ट्रान्सफर एरिया. ओके मीडिया प्रिपरेशन तुम्ही केलेलं आहे, आता एक्सप्लांट तुमच्याकडे आहे, फक्त ते बसून आपल्याला लॅमिनार एअरफ्लो खाली काय करायचं, ते छोटे छोटे पीस त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी ते मीडियामध्ये काय करायचं, आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, त्याला म्हणायचं ट्रान्सफर एरिया. ओके की कल्चर वेसलमध्ये आपल्याला शिफ्ट करायचं आहे. सो ॲक्टिव्हिटीज फॉर दिस रूम आर ट्रान्सफर ऑफ एक्सप्लांट टू द ग्रोईंग मीडिया. ओके मग अशी आपण बोललो की आपल्याला आपण बनवलेलं जे मीडिया आहे आता, ओके कल्चर मीडिया, ते मीडियामध्ये आपल्याला एक्सप्लांट काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर सब कल्चरिंग करायचं असेल, सब कल्चरिंग म्हणजे काय, आता तुम्ही हा टेस्ट ट्यूब आहे ओके, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आता हे प्लांट काय केलेलं आहे, तुम्ही हे लाव हे ट्रान्सफर केलं आहे, आणि नंतरनं काही दिवसांनी 15 दिवसांनी ते वाढलं, ओके मोठा झाला हा प्लांट, मग त्याला ते मोठ्या बॉटलमध्ये शिफ्ट करायचं असतं, किंवा ह्याचे छोटे छोटे पीस करून परत तुम्हाला मल्टिपल कॉपीज पाहिजे असेल तर ह्याचे परत कट करायचे आणि ते परत 10 बॉटल्समध्ये ट्रान्सफर करायचे छोटे छोटे पीस करून, त्याला म्हणायचं सब कल्चरिंग. ओके कारण ह्याच्यामध्ये न्यूट्रियंटसुद्धा संपलेले असते, हे ग्रोथ होण्यासाठी ह्याच्यामध्ये असणारे न्यूट्रियंट सगळे मीडियामधला यूज केलेला असतो, मग त्याला ट्रान्सफर करायचं असतो, म्हणून त्याला म्हणायचं सब कल्चरिंग. फॉर मल्टिप्लिकेशन ट्रान्सफर, मल्टिप्लिकेशन ट्रान्सफर म्हणजे काय, हे मोठ्या प्लांटचं परत छोटे छोटे पीस करून त्याला नवीन फ्रेश मीडियावरती ट्रान्सफर करायचं, त्याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन ट्रान्सफर. त्यानंतर फॉर ट्रान्सफरिंग मल्टिप्लाइड शूट्स टू रूटिंग मीडिया, आता पहिल्यांदा तुम्ही काय केलं, शूट डेव्हलप केलं, त्याला रूट वगैरे नाही, मग परत रूट डेव्हलप करण्यासाठी नवीन फ्रेश मीडियावरती ट्रान्सफर करायचं, रूट हार्मोन त्यामध्ये टाकून मीडियामध्ये, त्याला म्हणायचं मल्टिप्लाइड शूट टू रूटिंग मीडिया. ओके तर हे सगळं काय आहेत, हे आपल्याला असेप्टिक कंडिशनमध्ये काम करायचं आहे, त्यामुळे ह्याला म्हणायचं ट्रान्सफर एरिया. नेक्स्ट आहे कल्चर किंवा ग्रो रूम. ओके इन लास्ट स्लाइड वी हॅव सीन सो हाऊ कल्चर और ग्रो रूम आर यूजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. आपण बघितलं की लाईट सिस्टीम त्या ठिकाणी कंट्रोल टेम्परेचर आहे, त्या लॅबमध्ये थर्मोमीटर पाहिजे. ओके की कंटिन्युअसली त्या लॅबचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये आहे की नाही ते थर्मोमीटरवरून आपल्याला समजते. सो आफ्टर ट्रान्सफरिंग एक्सप्लांट टू द शूट मीडिया यू नीड टू स्टोअर देम इन अ आयडियल कंडिशन फॉर इफिशियंट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता सगळं तुम्ही काम केलेलं आहे, फक्त आता त्याला काय करायचं आहे, महिनाभर किंवा 15 दिवस ते प्लांटची तुम्हाला ते प्लांट्सवरती डिपेंड असतो की काही काही प्लांट 15 दिवसात ग्रो होत असते, ओके काही प्लांट्स 1 महिना लागतो, काहींना 2 महिने लागतात. मग आता हे एक पर्टिक्युलर कंट्रोल्ड कंडिशन, टेम्परेचर, लाईट सिस्टीम, 16 तास आणि 8 तास, 16 तास लाईट आणि 8 तास डार्क कंडिशन, हे सगळं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सेट करून ठेवा लागतो मशीनमध्ये, ऑटोमॅटिक लाईट ऑन ऑफ होतो. ओके तर त्यासाठी काय लागतो, हा कल्चर किंवा ग्रो रूम लागतो. पण मग अशी बघितलं रॅक वगैरे त्यामध्ये लाईट लागलेली, सो तशा पद्धतीनं त्याला म्हणायचं कल्चर किंवा ग्रो रूम. सो इट प्रोव्हाइड कंट्रोल टेम्परेचर, ह्युमिडिटी, एअर सर्क्युलेशन, लाईट क्वालिटी. लाईटचा क्वालिटीसुद्धा महत्त्वाचं आहे, किती लाईट आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे, 2 ट्यूब लावायचे आहेत की 4. ओके त्यानंतर ड्युरेशन ऑफ लाईट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं, 16 आणि 8. ओके किती तास आपल्याला डार्क कंडिशन पाहिजे आणि किती तास आपल्याला ते ट्यूबलाईट चालू ठेवलं पाहिजे, त्याला म्हणायचं ड्युरेशन ऑफ लाईट. सो यू शूड नो दॅट अन ऑटोमेटेड क्लायमेट अँड एअर फिल्ट्रेशन सिस्टीम वर्क बेस्ट फॉर रेग्युलेटिंग दीज कंडिशन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यामध्ये टेम्परेचर जे आहे, ऑटोमेटेड क्लायमेट, त्यानंतर एअर फिल्ट्रेशन त्यामध्ये जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, हे कंट्रोल कंडिशनमध्ये जर चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली प्लांट्स जे ग्रोथ आहे ते चांगलं होतं. नेक्स्ट आहे दीज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर द प्लांट सेल्स टू ग्रो अँड डिफरन्शिएट इन टू हेल्दी शूट्स अँड रूट इन अ लार्जर स्टेज. सगळ्यात महत्त्वाचं हे दोन कंडिशन जे आहेत, ऑटोमेटेड क्लायमेट आणि एअर फिल्ट्रेशन, हे खूप महत्त्वाचे आहेत चांगल्या ग्रोथ होण्यासाठी प्लांटचं. सो दीज स्पेसिफिक कंडिशन्स डिफर विथ ईच प्लांट्स स्पेसिस, हेन्स यू नीड टू बी केअरफुल विथ प्रोव्हाइडिंग द नेसेसरी ग्रोथ एन्व्हायरमेंट फॉर ऑप्टिमम डेव्हलपमेंट ऑफ प्लांट टिश्यू प्लांट कल्चर. नेक्स्ट आहे शेवटचा पॉईंट, ते म्हणजे डाटा कलेक्शन रूम. ओके आता तुम्ही सगळं हे प्लांट ग्रो केलेलं आहे, कंट्रोल टेम्परेचर सिस्टीम त्याला दिलेलं आहे, ह्युमिडिटी दिलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे, लाईट सिस्टीम दिलेलं आहे,
मग तुम्हाला आता फायनल काय तुमचं प्लांट वगैरे ग्रो होईल, ग्रो झाल्यानंतर आपल्याला फायनल एक अशा पद्धतीचं रूम पाहिजे की डाटा कलेक्शनसाठी रूम, की किती प्लांट तुमचं सक्सेस झालं, किती प्लांट सर्वाईव्ह केले टेस्ट ट्यूबमध्ये, ओके सक्सेस रेट काय आहे, त्यांची ग्रोथ रेट काय आहे, त्यानंतर तुम्हाला केमिकल रिक्वायरमेंट किती लागतो, ह्याचं सगळं हिशोब वगैरे जर त्या ठिकाणी करायचं असेल तर त्यासाठी एक डाटा कलेक्शन रूम पाहिजे, छोटासा कॉम्प्युटर पाहिजे त्या रूममध्ये, एक छोटासा लॅब की ज्याच्यामध्ये डाटा एंट्री करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा एखादं डेस्कटॉप त्या ठिकाणी पाहिजे, त्याला म्हणायचं डाटा कलेक्शन एरिया. तुम्हाला सगळं ह्या ठिकाणी काय करायचं आहे, डाटा एंट्री करायचं आहे, ओके पर्सेंटेज सर्वायवल रेट किती आहे, म्हणजे एक्सप्लांटपासून छोट्याशा पीसपासून त्याचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं तुम्ही प्लांट एक्सप्लांट ते लॅबोरेटरीमधलं ते शिफ्ट केलं मोठ्या पॉटमध्ये, ओके आणि त्याला ते शेतकऱ्यांपर्यंत देण्यापर्यंत कितीपर्यंत तो सर्वायवल रेट किती आहे त्याचं, मॉर्टॅलिटी वगैरे रेट किती आहे त्याच्यामध्ये, डेथ रेट वगैरे काय आहे का, हे सगळं डाटा वगैरे त्या ठिकाणी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करावं लागेल टेम्परेचरमध्ये हे ते ह्या सगळ्या गोष्टी डिस्कशन करण्यासाठी, त्याचं डाटा एंट्री करण्यासाठी, ओके कारण सगळं हे आपल्याला डाटा बोलतो, किती मीडिया आपल्याला त्याच्यामध्ये यूज केलं पाहिजे, ओके काय कल्चर मीडियामध्ये काय चेंजेस करायचे आहेत का, हे सगळं जे काही गोष्टी आहेत हे सगळं डाटा कलेक्शन एरियामध्ये काय करता येते आपल्याला त्याचा हिशोब वगैरे ठेवता येतो, ओके सो हे काय आहेत, हे जनरल रिक्वायरमेंट आहे, ओके सर आजच्या लॅब ह्याच्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट आर द जनरल रिक्वायरमेंट, ओके लॅबोरेटरी ऑर्गनायझेशन फॉर प्लांट टिश्यू कल्चर, म्हणजे एखादा प्लांट टिश्यू कल्चर आपल्याला जर डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला त्याच्या लॅबोरेटरीमध्ये काय काय रिक्वायरमेंट लागतो, एखादा छोटासा लॅब तुम्हाला डेव्हलप करायचं किंवा मोठं बिग इंडस्ट्री डेव्हलप करायचं असेल तर त्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे, बिझनेस एखादं स्टार्टअप करायचं असेल प्लांट टिश्यू कल्चरसाठी तर हे रिक्वायरमेंट आहे, ओके सो प्लांट टिश्यू कल्चरचे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे जे प्लांट्स आहेत ते रोपं जे आहेत आज आपल्याला इझिली अवेलेबल मिळतो, बनानाचे असतील आपल्याला जर लावायचे असेल शेतामध्ये किंवा टीक असेल सागवानचं असेल पोमग्रेनेट असेल, ओके जे जे काही कमर्शियल क्रॉप आहेत शुगर केन आहे, ओके हे सुद्धा शुगर केनचे सुद्धा टिश्यू कल्चरचे रोप आहेत, आपल्याला डिसीज फ्री प्लांट सगळ्यात महत्त्वाचे मिळते ते आणि युनिफॉर्म आणि एकाच क्लोनचे मिळतात, सगळ्यात महत्त्वाचं प्लांट टिश्यू कल्चर यूज करायचं आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लांट टिश्यू कल्चर हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत, पण हे जर यूज करण्याचं कारण काय की आपल्याला युनिफॉर्म साईज आपल्याला मिळते आणि एकाच प्रकारचे क्लोन कॉपी असतो, म्हणजे तुम्हाला सगळे एकाच साईजचे शेपचे वगैरे मिळणार फ्रूट्स त्याचे समजलं, तर हे त्याचे काय आहेत हे ॲडव्हान्टेजेस आहेत. सो टुडे वी विल स्टॉप हिअर, इन नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू नेक्स्ट पॉईंट.